काँग्रेसचे नेते आणि बीएमसीतले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा आत्ता त्यांनी जाहीर केलेला आहे असं कळतंय. सायन विधानसभा मतदारसंघातनं ते इच्छुक होते पण उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवलेला आहे. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात गणेश यादव यांना काँग्रेसकडनं उमेदवारी मिळाल्यानंतर रवी राजा हे नाराज होते आणि म्हणून त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिल्याचं आता समोर आलेलं आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वेदांत नेब आहेत. वेदांत, बंडखोरीची आणखीन एक पुढची ही एक पाऊल दिसत आहे, आणखीन काय सांगता येईल याबद्दल? याला खरंच तसं बंडखोरी म्हणता येणार नाही, कारण आपण या दोन दिवसाआधी असं म्हटलं होतं की रवी राजा हे आपली भूमिका घेतील. रवी राजा यांना खरं तर सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातनं उमेदवारी हवी होती, मात्र काँग्रेसने ती गणेश यादव यांना दिली. आणि मागील 44 वर्षापासून म्हणजे अगदी युथ काँग्रेसपासून रवी राजा हे काम करतायत. मुंबईमध्ये मुंबई महापालिकेत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे आणि त्यामुळे कामाचा अहवाल सोपवून आपल्याला ही उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र उमेदवारी मिळाली नाही, दोन दिवस त्यांनी भूमिका घेण्यासाठी घेतली आणि त्यानंतर काँग्रेस सदस्यत्वाचा जो राजीनामा आहे तो त्यांनी काँग्रेस अध्यक्षांना सोपवला आपल्याला पाहायला मिळते पूर्वी. बरोबर आहे, म्हणजे एकंदरीत ही निराशा आहे बंडखोरीपेक्षा. धन्यवाद आपल्या माहितीबद्दल. आपल्यासोबत स्वतः रवी राजा या क्षणी आहेत. आपलं स्वागत आहे एबीपी माझ्यामध्ये. रवीजी, नक्की काय अशी परिस्थिती आली की ज्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागला? सर्वप्रथम सगळीला दिवाळीची हार्दिक शुभेच्छा. आणि माझा राजीनामा या गेले 44 वर्ष काँग्रेससाठी एक प्रामाणिकपणे मी थांबला आहे आणि लास्ट 4-5 वेळ मी नगरसेवक जिंकून आलेलो आहे सायन कोळीवाडातून आणि विरोधी पक्ष नेता होते महानगरपालिकाचे. आता तुम्ही मला जे मेरिटवर तिकीट द्यायला पाहिजे होते तुम्ही तिकीट देणार नाही आणि जे पक्षात ते लास्ट जे काँग्रेसचे उमेदवार होते ते हारले आणि परत त्याला तुम्ही तिकीट देता, हे खरोखर मेरिटच्या आधारावर काँग्रेसमध्ये तिकीट देत नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. बरोबर आहे, पण रवीजी अजून एक प्रश्न विचारायचा आहे की मग गणेश यादव यांचं नक्की का तिकीट निश्चित झालं, काय वाटतं तुम्हाला त्यामागे काय कारण आहे? कारण काय, आता आपण बघा, असं असं आहे की सगळे महाराष्ट्राचे लीडर्सने माझं नाव रेकमेंड केले. आपण दिल्लीमध्ये माझा काही वशिला नाही आहे, दिल्लीमध्ये मला कोण ओळखतात नाही आहे, दिल्लीमध्ये माझा लॉबिंग नाही आहे आणि कोणाचे दिल्लीमध्ये लॉबिंग होतात ते त्याचे तिकीट कन्फर्म होतात असं एकंदरीत दिसत नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की 44 वर्ष तुम्ही केलेलं काम याच्यापेक्षा दिल्लीतला वशिला महत्वाचा आहे? एकंदरीत दिसत आहे ना यामध्ये, एकंदरीत दिसत आहे आम्ही 44 वर्ष काम करणार आहे. जे जे कोणी 2012 मध्ये आले आणि 12 वर्षामध्ये ते कुठून गेले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते नंतर ते आता त्याला 2019 मध्ये तिकीट दिले युथ काँग्रेसच्या याचे कोटात आणि नंतर त्याला सिनियर व्हाईस प्रेसिडेंट मुंबईमध्ये आणि एआयसीसी सेक्रेटरी आणि आता तिकीट. आणि 12 वर्षामध्ये तुम्ही त्याचे ग्राफ बघा आणि 44 माझा ग्राफ बघा. एकंदरीत एक प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही असं डावलणार तो हे कुठे ना कुठे बरोबर नाहीये. आणि सेवा करून माझ्या मेरिटवर आणि आधारावर मला जे तिकीट द्यायला पाहिजे ते काँग्रेस पार्टीने मला तिकीट दिले नाही, त्यासाठी जे काँग्रेस पार्टी मला तुमची निराशा नक्कीच तुमच्या शब्दातनं अगदी व्यक्त होती रवीजी, पण त्याचबरोबर चेन्नीथला यांच्याबरोबर तुमची याबाबत काही चर्चा झाली होती का हे हा निर्णय घेण्याआधी? चर्चा दिल्लीमध्ये असं आहे कोणाला चर्चा करत नाही, दिल्लीमध्ये कोणाला काही चर्चा करत नाही, फक्त तिकडे कोणाला तिकीट द्यायचं आणि काय द्यायचं ते पलीकडे ते काम करत आहे असं तिकडे होत आहे दिल्लीमध्ये. बरोबर आहे, नक्कीच रवीजी तुमची व्यथा तुम्ही आमच्या बरोबर इथे मांडलीत आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली आम्ही. धन्यवाद तुम्ही आम्हाला आमच्या बरोबर इथे या संदर्भात चर्चा केल्याबद्दल. धन्यवाद रवीजी.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.